हाय फ्रेंड्स, आज आपण हा ओरिगामी बो बनवूयात. हा तुम्ही ब्रोच म्हणून इथे लावू शकता किंवा एखाद्या गिफ्टवरती लावून तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना देऊ शकता. यासाठी तुम्हाला लागणार आहे एक चौकोनी ओरिगामी कागद आणि कात्री. दाखवल्याप्रमाणे बेसिक ओरिगामी फोल्ड्स करून ते वापरून दाखवल्याप्रमाणे कागद दुमडून घ्यावा. आता वरील एक छोटासा त्रिकोण दाखवल्याप्रमाणे दुमडून घ्या. सर्व फोल्ड्स उघडून वरील छोट्याशा चौकोनाचं कोरोगेशन फॉर्म करावं. वरील छोटीशी पट्टी दाखवल्याप्रमाणे मिडल क्रीज वरती दुमडून घ्यावी. तसेच दुसऱ्या बाजूलाही करून घ्यावे. आता हे आपले फोल्ड्स अलगदपणे उघडून घ्यावे. तुम्ही पाहाल मध्ये एक छोटासा चौकोन तयार झालेला आहे. हे मॉडेल उलटून आपण बनवलेल्या छोट्या छोट्या फ्लॅप्सला नीट सरळ करून घ्या. तुम्हाला या फ्लॅप्सला आता कट्स द्यायचे आहेत. दाखवल्याप्रमाणे ते फ्लॅप्स आता कट करून घ्या. तर अशा प्रकारे या कट्समुळे तुम्हाला चार चौकोन मिळतील. आता समोरासमोरचे दोन चौकोन त्रिकोणाकार दुमडून घ्यावेत आणि त्याच्याच बाजूचे दोन भाग उलटे त्रिकोणाकारात दुमडून घ्यावेत आणि वरची टोकं आतमध्ये दुमडून घ्यावीत. एक भाग दुसऱ्या भागाच्या वर असा दुमडून घ्यावा. मॉडेल उलटून त्रिकोणी भाग छोट्याशा चौकोनात नीट अडकवून घ्यावा. तर हा आहे तुमचा सुंदरसा बो तयार. तुम्ही असे अनेक रंगीबेरंगी बोज बनवून त्याचं एक सुंदरसं वॉल हँगिंग बनवू शकता किंवा बॉक्सवर लावून किंवा ब्रोचसारखाही त्याचा वापर करू शकता.